पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी रत्ना सोनूने घेऊन आली आहे गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ। महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण थांबविण्यासाठी शासनाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक, ऍडव्होकेट रमा सरोदे यांचे मत। नरडाणा औद्योगिक वसाहतीतील भारत ऍग्रो कंपनीच्या कार्यालयात 30-40 जणांच्या जमावाची तोडफोड, सुमारे 80-90 लाखांचे नुकसान। अधिकाधिक सुविधा आणि भरपूर मालवाहतुकीची क्षमता असलेल्या महिंद्रा कंपनीच्या विरो या मालवाहतूक वाहनाचे आकाश ऑटोमोटिव्समध्ये वितरण सुरू। नांदेड येथे होणाऱ्या चाणक्य अॅबॅकस स्पर्धेत महाराष्ट्रातील 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविणार। धुळ्यातील तेजस्विनी संस्थेचे 27 विद्यार्थी स्पर्धेसाठी रवाना। आणि पक्ष संघटन वाढीसाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू। धुळ्यात इर्शाद जहांगीरदार यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांचा समाजवादी पक्षात प्रवेश। आता बातम्या विस्ताराने। महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, परंतु सरकार केवळ नावाला उपाययोजना करीत आहे। या उपाययोजनांमुळे अत्याचार कमी होणार नाही, त्यामुळे कोणतेही शासन आले तरी त्या शासनाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ता ऍडव्होकेट रमाताई रमा सरोदे यांनी व्यक्त केले। ऍडव्होकेट सरोदे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। दरम्यान जय हिंद संस्थेच्या राजसंभाजी विद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला। सामाजिक कार्यकर्ता ऍडव्होकेट रमा सरोदे शनिवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर होत्या। याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी रमा सरोदे म्हणाल्या की कोलकात्यासह महाराष्ट्रातील बदलापूरच्या घटनेनंतर महिला आणि मुलींवर अत्याचाराचे 200 गुन्हे दाखल झाले आहेत। ही परिस्थिती गंभीर आहे। बदलापूर घटनेत सरकार शाळा व्यवस्थापनाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करत आहे, पण ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांच्या प्रतिष्ठेचे काय, असा प्रश्न सरोदे यांनी उपस्थित केला। एखादी घटना घडली की राज्यकर्ते नवीन कायदा करतात। तेलंगणातील घटनेनंतर शक्ती कायदा करण्याचा प्रयत्न झाला, त्यातील त्रुटी दाखवल्या आणि नवीन कायदे आणले म्हणजेच प्रश्न सुटत नाही। जे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे। 10 कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी महिला सुरक्षा समिती असली पाहिजे, असे सरोदे यांनी यावेळी स्पष्ट केले। सुरक्षा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सध्या आपल्याला दिसून येते आहे महिलांच्या बाबतीत आणि लहान मुलांच्या बाबतीत, ती अतिशय दुःखद आहे आणि कुठेतरी काळजी करण्यासारखी आहे। सगळे यंत्रणा कायदे व्यवस्थित असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि म्हणून अनेक असे गुन्हे घडताना दिसत आहेत, पण ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत त्याच पद्धतीने गुन्हेगारांना शिक्षा होताना दिसत नाही आहे, किंबहुना तो तपास जो व्यवस्थित झाला पाहिजे तोही होताना दिसत नाही आहे। आणि बदलापूरची केस आहे ती आपल्यासमोर उदाहरण आहे की जोपर्यंत लोकं रस्त्यावरती उतरली नाही तोपर्यंत त्या केसमध्ये कोणी काही केलं नाही, आणि त्याच्यानंतर पण जिथे गुन्हा घडला आणि जे मॅनेजमेंट होतं तर त्यांच्या प्रतिष्ठेचा विचार करून पुन्हा एकदा सरकारनी त्याच्यामध्ये खूपच उशीर लावला। पण ज्यांना हे सगळं भोगावं लागलं किंवा ते कुटुंब असेल, ती लहान मुलं असतील, मुली असतील ज्यांच्यावरती असे प्रसंग आले, त्यांच्या प्रतिष्ठेचा कुठेच काही विचार न करता ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, तर त्याच्या विरोधात प्रत्येक सामान्य नागरिकांनी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि बोलणं गरजेचं आहे, ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, म्हणजे मग न्यायव्यवस्था किंवा न्यायाची जी व्यवस्था आहे, सुव्यवस्था आहे,
ही व्यवस्थित चालेल, पण त्याच्यासाठी आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. बघतोय की वेगवेगळे कायदे बनत आहेत आणि त्याला अंमलात आणण्याच्यासाठी जी काही कायदा आणि सुव्यवस्थेची जी सक्रियता असली पाहिजे, त्याच्यामधला जो काही लॅकुना आहे तो अतिशय योग्य पद्धतीने मॅडमांनी हेरून त्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक जनप्रबोधन आणि त्या प्रक्रियेला एका दबाव तंत्राचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो या संदर्भामध्ये मॅडमांनी अतिशय जोरदारपणे रेस केलेला आहे. त्यामध्ये मुख्यतः धुळ्यात आपण एक गोष्ट बघितली की मध्यंतरी एक घटना धुळ्यामध्ये अशी घडली होती की 156(3) ने पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे असं जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आदेश पारित केल्यानंतर देखील धुळ्यामध्ये पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. तर हे मला असं वाटतं की त्या कायद्याच्या संदर्भामध्ये फंडामेंटल राईट्स कशा पद्धतीने व्हायोलेशन करणारी एक प्रक्रिया आपल्याकडे आपण या बाबतीत बघितलेली आहे. तर एकूण या सगळ्या वस्तुस्थितीला विचारात घेता मुजोर कायदा सांभाळणाऱ्या लोकांना कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी जनमानसामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे आणि त्या शक्तीला संघटितपणे या प्रक्रियेमध्ये ऑपरेट केलं पाहिजे. तर त्यासाठी मॅडमांनी ही एक भूमिका जोरदारपणे घेतलेली आहे आणि आपल्या माध्यमामधून ती मुख्यतः जनमानसापर्यंत पोहोचावी यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मॅडमांच्या संदर्भामध्ये धुळे जिल्हा युवा सेना आणि जय हिंद संस्थेच्या राज्य संभाजी महाविद्यालयात ॲडव्होकेट रमा सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ॲडव्होकेट सरोदे म्हणाल्या की दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, यासाठी प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे. आपल्या मनाविरुद्ध जर कोणी आपल्या अंगाला हात लावत असेल तर आपण शांत बसता कामा नाहीये, तर आपण लढलोच पाहिजे. घरच्या लोकांना, शाळेतील शिक्षकांना किंवा रस्त्यावर असा प्रकार होत असेल तर रस्त्यावरील नागरिकांना एकत्र करून त्या व्यक्तीच्या संदर्भात माहिती दिली पाहिजे. आपण जर असे केले नाही तर त्या व्यक्तींची हिंमत वाढतच जाते आणि नको ते प्रकार घडत असतात. त्यासाठी आता महिलांनी लढायला हवे असेही सरोदे यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव शरद बच्छाव, संचालक मोहन मोरे, भूषण सावंत, शिवसेनेचे विधानसभा शहर संपर्क प्रमुख सुनील पाटील, संपर्क प्रमुख महेश मिस्तरी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, विधानसभा संघटक ललित माळी, दिलीप बाविस्कर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवती सेनेच्या सोनी सोनार, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, तरवेज शेख, जाकीर शेख यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शर्मिला शिंदे, मुख्याध्यापक आबाजी नेरकर यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले होते. जे तुम्हाला आवडत नाही असं कोणी जर तुम्हाला स्पर्श केला किंवा असं काही कोणी तुम्हाला म्हटलं जे तुम्हाला आवडत नाहीये तर त्याच्याबद्दल बोललं नक्की पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगू शकता, तुम्ही तुमच्या घरी पालकांना सांगू शकता, तुम्हाला ज्यांच्यावरती विश्वास वाटतो, तुम्हाला जे वाटतं की जे ऐकणार आहे तुम्ही काय म्हणताय ते त्यांना सातत्याने सांगा, गप्प बसू नका. कारण का जर आपल्यामध्ये काहीतरी चुकीचं घडत असेल आणि आपण जर ते गप्पमध्ये सहन केलं तर काय होतं, जे चुकीचं करतात ते करत राहतील चुकीचं अजून अनेक लोकांबरोबर. ना त्यांची काय म्हणतात की त्यांची हिंमत जी आहे चुकीचं करण्याची ती वाढत जाईल. पण तुमच्यापैकी एक जण जरी उभं राहिलं आणि त्यांनी म्हणतात की आम्ही हे सहन करणार नाही आणि एकाने तसं म्हटल्यावरती इतरांनी जर त्यांना साथ दिली तर काय होईल, मग त्यांची हिंमत वाढेल का ती चुकीचं करण्यासाठीची, नाही वाटणार ना. तर त्यामध्ये स्वसंरक्षण करण्याचे टेक्निक्स येत असतील तर उत्तम, पण ते प्रत्येक वेळेला आपली ताकद पुरेलच असं नाही आहे. पण म्हणून तुम्ही बोलायचं थांबू नका, बोललं पाहिजे, स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या हक्कांसाठी. नरडाणा औद्योगिक वसाहतीतील अस्तित्वात येणाऱ्या भारत ॲग्रो कंपनीच्या कार्यालयावर 30-40 जणांच्या जमावाने हल्ला चढविला. यात वाहनांचे आणि कार्यालयाच्या तोडफोडीतून 70-90 लाखांचे नुकसान केले अशी माहिती कंपनीने व्यवस्थापनाने दिली.
तसेच 1.5 लाखांची रोकडही लंपास केली आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक अंकुर स्वर्णकार यांनी दिली. धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्याला आर्थिक ऊर्जा देणाऱ्या नरढाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे. नरढाणा औद्योगिक वसाहतीत उद्योजक येतात आणि प्रकल्प उभारतात, ते बांधकाम सुरू करतात, परंतु काही राजकीय पक्ष आणि असंतुष्ट लोकांकडून त्रास देण्यात येत असल्याचा वारंवार आरोप होतो. औद्योगिक वसाहतीतील वाघाडी येथे ॲग्रो कंपनीचा खतनिर्मिती कारखाना आहे. या कंपनीद्वारे 2000 हातांना रोजगार मिळणार आहे, परंतु कंपनीचे काम सुरू असताना 30 ते 40 जण आले. या जमावाने कंपनीच्या कार्यालयावर आणि वाहनांवर हल्ला चढविला. या JCB, डंपर, कार्यालयातील लॅपटॉप, कॉम्प्युटर, AC ची तोडफोड केली, तसेच 1 ते 1.5 लाखाची रोकड लंपास केली आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक अंकुर स्वर्णकार यांनी दिली. बांधकाम साहित्य पुरविण्याच्या वादातून ही तोडफोड झाल्याची चर्चा आहे. अशा हल्ल्यामुळे औद्योगिक विकासाला खीळ बसेल, त्यासाठी हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. आपल्या शिक्षणाला योग्य दिशा आणि करिअरला द्या ॲक्युरेट बूस्ट JIT सह. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारख्या कोर्सेसने करा आपलं भविष्य सुरक्षित. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश सुरू. इन्स्टिट्यूट कोड 5401. JIT, जवाहर एज्युकेशन सोसायटी, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, गोवर्धन, गंगापूर रोड, नाशिक. कॉल 9022025101. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर. ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी 15 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत 10 ते 30% सूट देणारा भव्य सेल. ब्लश किड्स वेअर्समध्ये मुलांसाठी फॅशनेबल कपड्यांमध्ये कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टी वेअर फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअरमध्ये भरपूर नाविन्यपूर्ण कपडे. बॉर्न बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे. मुलांना निखळ आनंद देणारी नाविन्यपूर्ण आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्स वेअरला भेट द्या आणि मुलांसाठी फॅशनेबल कपडे तसेच नाविन्यपूर्ण खेळणी खरेदी करा. पत्ता लक्षात घ्या, विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, पुलवाला चौकाजवळ, आग्रा रोड, धुळे. मोबाईल 99-65-814-814.
आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895. बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किकबॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनपूल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स. फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स, कार्डिओ, कार्डिओ किक बॉक्सिंग, क्रॉस फिट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. मंडळी नमस्कार. धुळ्यातील सुप्रसिद्ध रॉयल मेन्स वेअर. धुळे शहरात पावलोपावली झालेल्या दुकानांच्या गर्दीत ग्राहकांना खात्रीशीर कपडे किफायतशीर किमतीत देण्यात रॉयल मेन्स वेअर कटिबद्ध आहे. शर्ट, जीन्स, फॉर्मल, अरमानी, टी शर्ट्स, कॅज्युअल कपडे तसेच ब्रँडेड वॉचेस व इतर सर्व ॲसेसरीज. दरवेळी नव्या पिढीसाठी आकर्षक नवीन व्हरायटीज असलेले कपडे, पुरुषांसाठी सर्व प्रकारची कपडे उपलब्ध असलेले धुळे शहरातील एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल मेन्स वेअर. सोहळा कुठलाही असो, रुबाब फक्त तुमचाच. यासाठी एकच खात्रीचं ठिकाण रॉयल मेन्स वेअर, बांबू गल्ली नंबर 4, श्रीराम कॉम्प्लेक्स, राजू भाऊसार फेटेवाले जवळ, धुळे. एकदा अवश्य भेट द्या, कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घ्या.
रॉयल मेन्सवेअर धुळे. संपर्क 90 21 28 22 25. धन्यवाद. उत्तम क्वालिटीच्या वस्तू, दर किफायतशीर आणि अपेक्षित सूट फक्त स्मार्ट मध्येच. रोज लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करा. सर्व प्रकारच्या बिस्किटांवर 10% सूट. बोर्नव्हिटा हॉर्लिक बूस्ट खरेदीवर 8% सूट. नेस्ले मॅगी नूडल्सवर 5% सूट. सुहाना मसाला खरेदीवर 20% सूट. बॉडी वॉश, डिश वॉश, डिटर्जंट बार, लिक्विड सोप खरेदीवर 7-50% सूट. हार्पिक नायझॉल आणि इतर फ्लोअर क्लीनरवर 7-50% सूट. कॅडबरी किटकॅटच्या किमतीवर 5% सूट. सर्व प्रकारच्या तुपावर 5% सूट. खाद्यतेल किफायतशीर दरात. चहा कॉफीवर 5-50% सूट. टूथपेस्ट खरेदीवर 8-25% सूट. मधाच्या खरेदीत 10% सूट. सौंदर्य प्रसाधने, हेअर केअर, डिओ, परफ्यूम खरेदीवर 8-50% सूट. सॅनिटरी पॅडवर 10%, तर हिमालया बेबी प्रॉडक्टवर 20% सूट. डायपर डायपर पॅन्टच्या किमतीवर 10-25% सूट. पूजापाठ साहित्य खरेदीवर 10-50% सूट. स्टेशनरीसाठी 10%, वयांसाठी 25%. पुस्तक कव्हर खरेदीवर 30% सूट. सेलो कंपनीच्या कप सेटवर 25% सूट. सर्व प्रकारची प्लास्टिक भांडी, खेळणी, कापडी खेळणी, पर्स, रेनकोट, छत्री किफायतशीर दरात. विविध कंपन्यांच्या बिस्किट, नूडल्स, साबण, सौंदर्य प्रसाधनाच्या ग्राहकांसाठी बाय वन गेट वन फ्री, अर्थात एक खरेदी करा एक मोफत मिळवा. किफायतशीर खरेदीसाठी आजच भेट द्या येस स्मार्ट इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर, दत्त मंदिर चौका पुढे, देवपूर धुळे. मोबाइल 90 280 69 393. अल्पशा विश्रांती नंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरासह जिल्ह्यावर कोणतेही आरिष्ट येऊ नये, उद्योग व्यवसायाला चालना मिळावी अशी प्रार्थना डॉक्टर माधुरी सुधाकर बोरसे यांनी गणरायाला केली. गणेश उत्सवाच्या काळात शहरातील बहुसंख्य मंडळांनी गणरायाच्या आरतीचा डॉक्टर बोरसे यांना बहुमान दिला. या प्रसंगी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून आरतीचा बहुमान दिला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर माधुरी सुधाकर बोरसे यांच्या हस्ते शहरातील बहुसंख्य मंडळांच्या गणरायांची आरती झाली. तसेच गौरी गणपतीचे दर्शनही माधुरी बोरसे यांनी घेतले. याप्रसंगी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. धुळे शहरासह जिल्ह्यावर कोणतेही आरिष्ट येऊ नये, उद्योग व्यवसायांना चालना मिळावी, शेतकरी राजा सुखी व्हावा अशी प्रार्थना गणरायाला केली. डॉक्टर माधुरी सुधाकर बोरसे यांनी 10 दिवसाच्या काळात विविध गणेश मंडळांची आरती केली. त्यामुळे प्रेम, आपुलकी, आदर आणि आशीर्वाद मिळेल, मी सर्वांच्याच ऋणात राहील असेही डॉक्टर माधुरी बोरसे यांनी यावेळी सांगितले. अधिकाधिक सुविधा आणि भरपूर मालवाहतुकीची क्षमता या दृष्टिकोनातून महिंद्रा कंपनीने विरो ही नवीन मालवाहतूक वाहन बाजारात आणलेले आहे. निरनिराळ्या वैशिष्ट्यांमुळे अनेकांकडून विरो या वाहनाची विचारणा होत आहे. ग्राहकांनी एकदा आकाश ऑटोमोटिव्हला भेट देऊन खात्री करावी असे मत कंपनीचे व्यवस्थापक चंद्रकांत अहिरराव यांनी व्यक्त केले. आमदार कुणाल पाटील यांच्या चिरंजीव रायबा पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी विरो या मालवाहतूक वाहनाचा वितरणाचा शुभारंभ झाला. यावेळी अनेक ग्राहक उपस्थित होते. वाहन निर्मिती क्षेत्रात महिंद्रा कंपनी आघाडीवर आहे. बदलती जीवनशैली लक्षात घेऊन कंपनीने मालवाहतूक वाहनांमध्ये देखील आमूलाग्र बदल केलेला आहे. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील याकडे कंपनीचे लक्ष आहे. कंपनीने विरो हे नवीन मालवाहतूक वाहन विकसित केले आहे. शनिवारी आकाश ऑटोमोटिव्हमध्ये विरो हे वाहन वितरणाचा शुभारंभ झाला. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे चिरंजीव रायबा पाटील, भूषण पाटील, नैना मोरे, अविनाश लोखंडे, अर्णव लोखंडे, अथर्व लोखंडे, अजय लोखंडे, कंपनीचे व्यवस्थापक चंद्रकांत अहिरराव, प्रशांत राजपूत, संजना सूर्यवंशी, किरण सोनवणे, अक्षय बिराडे, यश मोरे, विजय श्रीराव, अक्षय बिराडे, प्रशांत राजपूत, नितीन नेरकर आणि प्रवीण दलदलानी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक अहिरराव यांनी विरोच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून आकाश ऑटोमोटिव्हमधून महिंद्रा कंपनीचे वाहने वितरित होत आहेत. विक्री पश्चात उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे अनेकजण आकाशमधूनच महिंद्राची वाहने खरेदी करतात असेही अहिरराव यांनी यावेळी सांगितले. आज 30/9/2024 रोजी आमच्या महिंद्रा शोरूममध्ये एक नवीन गाडी लॉन्च झाली, जिचं नाव आहे
न्यू महिंद्रा व्हिरो हिचा एक लोगो आहे सोच से आगे. ह्या महिंद्र लोगोमध्ये याच्यामध्ये जी आजच्या कमर्शियल गाडीमध्ये जी व्हेकल निघालेली आहे ती इतर अदर व्हेकलमध्ये बघायला गेलं तर खूप डिफरंट फीचर्स आहे याच्यामध्ये. याच्यात जर बघायला गेलं तर फर्स्ट इन क्लास फीचरमध्ये याच्यात एअरबॅग दिलेले जे की अदर कमर्शियल एअरबॅगमध्ये नाही. एअरबॅग देण्याचा मुख्य हेतू असा आहे की कस्टमरचा मेन पॉईंट असतो तो सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू तो आपण एअरबॅग दिलेला. दुसरा असतं 10.5 इंचाची एक टचस्क्रीन दिलेली टचस्क्रीन इन्फोटेक दिलेली याच्यामध्ये जी की आपल्याला असं फील करून देते की एक सीटर गाडीमध्ये आपण जसं बसलेलो आहे. त्याच्यानंतर याच्यात ए सी सिस्टम दिलेली आहे, पॉवर विंडोज दिलेली आहे, त्याच्यानंतर एक रिवर्स कॅमेरा फंक्शन दिलेले आहे जे की आपण मागच्या सीटर रिवर्स पार्किंग कॅमेरामध्ये आपण ज्यावेळेस पार्किंग करतो कोणत्या सीटर गाडीचे तेव्हा जे कॅमेरा असतो ते फक्त सीटर गाडीमध्ये दिसला जातो पण हा जो कॅमेरा एक कमर्शियल गाडीमध्ये पण दिला जातो. दुसरं बघायला गेलं सर याच्यामध्ये जे कस्टमरला खूप अर्निंग म्हणजे कमी पैशा जास्त कमी पैशामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट पाहिजे तर त्याच्यासाठी एक फीचर दिलेले जे की सर्वात पहिले असतं पेलोड कॅपॅसिटी. हिची जर पेलोड कॅपॅसिटीची गोष्ट केली तर हिची 1600 KG पेलोड. यावेळी ग्राहक नितीन नेरकर आणि प्रवीण ददलानी यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून महिंद्रा कंपनीच्या वाहनांचा वापर आम्ही करीत आहोत. महिंद्रा कंपनीने व्हिरो या मालवाहतूक वाहनाची निर्मिती केली आहे. या वाहनात अधिकाधिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेल्या वाहनात वेगवेगळे फीचर्स आहेत. त्यासाठी आमच्या पसंतीला हे वाहन उतरलेले आहे असेही नितीन नेरकर आणि प्रवीण ददलानी यांनी सांगितले. अधिकाधिक सुविधा आणि भरपूर मालवाहतुकीची क्षमता असलेल्या महिंद्रा कंपनीच्या व्हिरो या मालवाहतूक वाहनाचे आकाश ऑटोमोटिव्समध्ये वितरण सुरू आहे. महिंद्रा गाडी आम्ही 1999 पासून वापरतोय. महिंद्रा म्हणजे एक विश्वास आहे, खेड्यापाड्यात कुठेही चालणारा झिरो मेंटेनन्सचं व्हेकल आहे, ॲव्हरेज चांगलं आहे, सर्विस चांगली आहे महिंद्राला, म्हणून महिंद्राकडे जास्त ओढ आहे. त्याच्यावर तो काफी सारे कस्टमर्सचा पहिलेच विश्वास आहे. कंपनीने नवी गाडी निघाली आहे, नवे फीचर्स निघाले आहे, उसका आगे देखे व्हिकलला कैसे रिव्ह्यू आते. नांदेड येथे 22 सप्टेंबरला चाणक्य अॅबॅकस स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी धुळ्यातील तेजस्विनी अॅबॅकसचे 27 विद्यार्थी रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातून 500 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या तेजस्विनी अॅबॅकसचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील असा विश्वास तेजस्विनी अॅबॅकसचे संचालक नितीन चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला. धुळे शहरातील दत्त मंदिर चौकात असलेल्या तेजस्विनी अॅबॅकस संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी तेजस्विनी अॅबॅकसचे संचालक नितीन चौधरी आणि सुवर्णा चौधरी नेहमीच प्रयत्नशील असतात. या पार्श्वभूमीवर नांदेड येथे 22 सप्टेंबरला चाणक्य अॅबॅकस स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी धुळ्यातील तेजस्विनी अॅबॅकसचे 27 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. सर्व विद्यार्थी शनिवारी स्पर्धेसाठी नांदेडकडे रवाना झालेत. यावेळी संस्थेचे संचालक नितीन चौधरी यांनी सांगितले की नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेत धुळ्यातील 27 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातून 500 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेत धुळ्यातील तेजस्विनी अॅबॅकसचे विद्यार्थी नक्कीच चमत्कार कामगिरी करतील असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले. 22 सप्टेंबरला नांदेड या ठिकाणी अॅबॅकसचे कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहे. त्यासाठी आज धुळ्याहून तेजस्विनी अॅबॅकस इन्स्टिट्यूटमार्फत 27 विद्यार्थी व पालक या अॅबॅकस कॉम्पिटिशनसाठी सहभाग घेण्यासाठी नांदेडहून निघालेले आहोत. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल.
0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँकेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषण युक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीमसह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाईन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेहसंमेलन, साखरपुडा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल, आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गरी नंबर 6, पावळा रोड, धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-316-37-171 आणि 90-316-47-171. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्स मध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स. डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा,
अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचे आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय धुळे येथील सर्वात मोठ्या फर्निचर मॉलला, जो की आहे साक्री रोडवर, ज्याचे नाव आहे डिझायर फर्निचर मॉल. तेथे चालू आहे अप टू 50% पर्यंत ऑफ. तर येथे तुम्हाला भेटणार आहे डायनिंग टेबल, स्टडी टेबल, त्याचबरोबर तुम्हाला भेटणार आहे बेडरूम सेट, अट्रॅक्टिव्ह देवघर, त्यानंतर भेटेल तुम्हाला कबर्ड, आणि त्याचबरोबर तुम्हाला येथे भेटणार आहे टीव्ही युनिट, तसेच प्रीमियम क्वालिटीचे मॅट्रेस, लहान मुलांसाठी बंक बेड, झुला आणि होम डेकोरचे सर्व गोष्टी इथं अव्हेलेबल आहेत, आणि त्याचबरोबर इथे खूप सारे सोफा सेट अव्हेलेबल आहेत. तर मग कधी भेट देताय धुळ्यातील सगळ्यात मोठ्या डिझाईन फर्निचर मॉलला? तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटर कडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच. ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स. कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वकीयांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या वाळके बंधूंचं जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22 52 93. सुरत येथील शिवम क्लिनिकच्या SR चौधरी यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सुद्धा रुग्णसेवा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरदुखी, पाठदुखी, मानदुखी, चालताना त्रास होणे, बसताना त्रास होणे, उभे असताना त्रास होणे, संधिवात, स्लिप डिस्क, हातापायास मुंग्या येणे, हाडे दुखणे आणि सांधे दुखण्यावर परिणामकारक उपचार. आजवर अनेक जण दुखण्यातून बरे झालेत. काय काय फरक पडला तुम्हाला ही ट्रीटमेंट केल्यानंतर? आता गुडघ्यांमध्ये हलकापणा आला, कमरेमध्ये पण आराम पडला, गर्दनमध्ये पण एकदम चांगला वाटतं. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला सायटिका या व्याधीनं त्रस्त आहेत. उपचार, फिजिओथेरपी आणि औषधांसाठी संपर्क करा. गुडघ्यांमध्ये खूप त्रास होता, कमरेमध्ये त्रास होता आणि मानेमध्ये यांना पूर्ण जकडणसारखं होतं. तर यांची आज जी थेरपी झाली कायरोप्रॅक्टिक, तर या थेरपीनंतर यांना बराचसा आराम मिळालेला आहे. RS चौधरी, श्री सिद्धेश्वर जनरल अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बोरकर कॉम्प्लेक्स, धुळे रोड, साखरी. तसेच प्लॉट नंबर 165 दीपक नगर, गायत्री नगर शेजारी छत्रपती शाळेजवळ, चिंता चौक, नवाग्राम, उदना, सुरत. मोबाईल 84 607 29 978. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. जामफळ धरण परिसरातील आदिवासी बांधवांना घरकुल द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चौधरी यांनी यावेळी केली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानेश्वर चौधरी यांनी निवेदन दिले. सुलवाडे जामफळ कणोली उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त नलिका वितरित प्रणालीचे भूमिपूजनानंतर चौधरी यांनी हे निवेदन दिले. याप्रसंगी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सुलवाडे जामफळ कणोली उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन नुकतेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज्ञानेश्वर भिका चौधरी यांनी जामफळ धरणा परिसरातील नागरिकांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या. यावेळी ज्ञानेश्वर चौधरी म्हणाले की जामफळ धरणाजवळ आदिवासी बांधव 70 ते 80 वर्षापासून राहत आहेत. या धरणात पाणीसाठा निर्माण झाल्यानंतर आदिवासी कुटुंबांची गैरसोय होती.
त्यासाठी या परिसरातील सर्व आदिवासी बांधवांना घरकुल मंजूर करावे अशी मागणी यावेळी चौधरी यांनी व्यक्त केली. दिनांक 10 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सोनगीरला जांभळ धरणाच्या पाईपलाईनच्या उद्घाटनासाठी आलेले होते. त्या धरणाचं काम जवळजवळ 80% झालेलं आहे. 80% काम होत असताना तिथं जे आदिवासी बांधव राहत होते, उदरनिर्वाहासाठी मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह तिथंच होता. जवळजवळ 70-80 वर्षापासून त्याच जागेवर राहत होते. परंतु आता धरणात पाणी आल्यानंतर त्यांनी राहायचं कुठे, जायचं कुठे, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन काय, ह्या मागणीसाठी, त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी आम्ही देवेंद्र साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे की बा यांना पर्यायी व्यवस्था धरणाच्या पायथ्याशी यांना घरकुल बांधून मिळावेत आदिवासी लोकांना, जेणेकरून त्यांच्या उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकेल. तर त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बा ज्या जागेवर त्यांची झोपडी होती त्याच जागेवर त्यांचं ती जागा 8 नंबरला करून त्या जागेवरच त्यांना घरकुलचा फायदा मिळावा या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय, मी वाचतो पूर्णतः याच्यावर अभ्यास करतो आणि तुम्हाला कळवतो. पक्ष संघटन वाढीसह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू असे आश्वासन चांद अकिल शेख यांनी दिले. धुळे शहरातील एलएम सरदार उर्दू हायस्कूल परिसरातील बॉईज समूहाच्या शेकडो सदस्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे नेते इर्शाद जहांगीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी समाजवादी पक्षाचे बहुसंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते कामाला लागलेले आहेत. पक्ष संघटन वाढीसह बूथ मजबूत करण्याकडे राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील एलएम सरदार उर्दू हायस्कूल परिसरातील बॉईज समूहाच्या शेकडो सदस्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे नेते इर्शाद जहांगीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. जहांगीर यांनी पक्षाचा स्कार्फ गळ्यात टाकून नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले. यात चांद अकिल शेख यांच्यासह शेकडो तरुणांचा सहभाग होता. याप्रसंगी समाजवादी पक्षाचे कैलास चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर, नरेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाट, माजी नगरसेवक जमील मंसुरी, अकिल अन्सारी, इम्रान शेख, नवीद अन्सारी, संतोष केदार, समीर खान, राहुल पोळ, अभिजित देवरे, गणेश धुळेकर, अकिल शहा, इरफान शहा, मुनीस शेख, नवाब खान, आतिक अन्सारी आणि अशफाक शेख उपस्थित होते. 16 साल में एक चीज देखा नहीं है जो बनेगी, जो दुनिया का चेहरा और नक्शा बदलेगा. अगर कोई इंसान 2008 में इंतकाल हो गया रहेगा और अल्लाह ताला ने उसको बोले कि आपको तुम्हारे घर को भेजना चाहता हूँ मैं, तुम जाओ, और उनको दुनिया के स्टैंड पे छोड़ दिया, इसी स्टैंड पे, तो बिना पूछे कि उनके घर को पहुंच जाएंगे, दुनिया में कुछ बदलाव नहीं होगा, इतनी गारंटी मैं आपको दे सकता हूँ. तो ये बात आप ध्यान में रखो, ये इलेक्शन मजहब की इलेक्शन नहीं है, इलेक्शन विकास की इलेक्शन, ये अच्छे काम की इलेक्शन है. लोग आएंगे आपके पास बोलेंगे कि मजहब के ऊपर वोट दो, ये वोट मजहब पे देने की बात नहीं है, ये बात मजबूत लोगों को महाराष्ट्र के असेंबली में भेजने की, जहां अपनी बात को मजबूती से रखा जाएगा. आज देश के अंदर कांग्रेस पार्टी, उसके बाद समाजवादी पार्टी ऑपोजिशन में 2 नंबर की पार्टी है. ये 2 पार्टियां इतनी स्ट्रांग रहने के बाद आज वहां बीजेपी की हालत खराब हो गई है. जब ये कांग्रेस के और समाजवादी के शेयर पार्लियामेंट में खड़े होते तो ये घबर जाते हैं, थरथरने लगते हैं. तो ये लोगों को डराने के लिए और सेक्युलर सहनियत के लोगों को भेजने के लिए, जैसा हमारे लिए बीजेपी एक जातिवादी पार्टी, वैसी दूसरी पार्टी भी जातिवादी हमारे लिए है. और ये पार्टियों को रोकने के लिए हमको मजबूत लोगों को पार्लियामेंट में, असेंबली में भेजने की जरूरत है. धुळे शहरासह जिल्ह्याचे शनिवारी कमाल तापमान 31.0° सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 21.2 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 95 तर दुपारी 70% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ.
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण थांबविण्यासाठी शासनाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक, ॲडव्होकेट रमा सरोदे यांचे मत. नरडाणा औद्योगिक वसाहतीतील भारत ॲग्रो कंपनीच्या कार्यालयात 30 ते 40 जणांच्या जमावाची तोडफोड, सुमारे 80 ते 90 लाखांचे नुकसान. अधिकाधिक सुविधा आणि भरपूर मालवाहतुकीची क्षमता असलेल्या महिंद्रा कंपनीच्या विरो या मालवाहतूक वाहनाचे आकाश ऑटोमोटिव्समध्ये वितरण सुरू. नांदेड येथे होणाऱ्या चाणक्य अबॅकस स्पर्धेत महाराष्ट्रातील 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविणार. धुळ्यातील तेजस्विनी संस्थेचे 27 विद्यार्थी स्पर्धेसाठी रवाना. आणि पक्ष संघटन वाढीसाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. धुळ्यात इर्शाद जहांगीरदार यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांचा समाजवादी पक्षात प्रवेश. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.